हरिओम, माझं नाव शकुंतला खरात, टिळकनगर उपासना केंद्र. मी माझा 2020 अनुभव सांगते. 2020 ला 18 जुलैला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याविषयी मी जरा घरात जास्त काम केलं, जेवण वगैरे केलं आणि 19 जुलै एकच दिवसमध्ये गेला आणि 20 जुलैला ना मला खूप अशक्तपणा आला, चक्कर यायला लागली, दम लागायला लागला, थकल्यासारखं. मी म्हटलं मला असं अचानक असं काय झालं. मी करोनात कुठे बाहेरही गेले नव्हते 6-7 महिने, तरी मला त्रास सुरू झाला. तर मला काय सुचेना, मग मी तरी मी उठून त्या दिवशी स्वयंपाक केला. तसाच 2 दिवस असेच काढले आणि करोनामुळे कॉट वगैरे कुठे मिळत नव्हती आणि हॉस्पिटलमध्ये पाठवायला माझे मिस्टर तयार नव्हते. म्हणाले तिथे तुला आहे की नाही माहिती नाही, फक्त थोडा त्रास होतो आहे, मी औषध देतो. त्यांनी मला घरीच जवळजवळ 15 दिवस औषध दिलं, पण त्याने काय फरक एवढा पडला नाही. पण 8-10 दिवसानंतर मला इतका श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, म्हणजे अजिबात श्वास घ्यायलाच यायना, जीव गुदमरायला लागला आणि कॉट पण कुठे मिळेना. सगळे घरात हैराण झाले, सगळे हॉस्पिटलला फोन करून करून थकले. मग शेवटी आमच्या बिल्डिंगमध्येच एक सिस्टर होते, त्यांचे जावई मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी प्रायव्हेट तिथे डॉक्टर होते. तिथे पण म्हणजे तिने सांगितलं, पण तिथे तुम्हाला पैसे खूप भरावे लागतील. मिस्टर म्हणाले चालेल मी भरेल, म्हणून त्यांनी तिथे फोन केला तर ते म्हणाले हो इथे ॲडमिशन होईल तुमचं, पण पैसे खूप भरावे लागतात, म्हणजे इथं फी खूप आहे. तर विचारली त्यांना किती फी, तर बोलले 5 लाख रुपये लागतील. मिस्टरांना मी म्हटलं 5 लाख रुपये कशाला घालवतं, एवढं काय मोठं हॉस्पिटल नसेल ते, नको मी नाही जाणार. मला ओरडायला लागले. त्यांनी बोलले तुझं त्यांनी नाव दिलं माझं तिथे. आणि दुसऱ्या दिवशी परत फोन केला तर तिथे सांगितलं वेटिंग लिस्टवर नाव आहे, अजून काय क्वाट रिकामी नाही आहे. मग आणखीनच घाबरली. मग शेवटी मला एवढा त्रास झाला ना की मला श्वास घ्यायला येईना. शेवटी मिस्टरांनी माझे घाटकोपरला जाऊन तो छोटा सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर 8000 रुपये भरून घेऊन आले. आणि माझ्या शुक्रवारी रात्री मला रात्री 12 नंतर माझा मुलगा, माझी 2 मुलं आणि मिस्टरांनी ऑक्सिजन लावला. मला 5-6 वाजेपर्यंत बरं वाटलं, मी जरा व्यवस्थित झाले. 5-6 नंतर मी झोपले जरा शांत आणि पुन्हा 6-7 ला मला परत त्रास व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला. मग मला राहावे ना, मी म्हटलं आता मी थांबणार नाही, मला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये घ्या, नाही तर मी घरात मरून जाईल. मग शेवटी नाईलाजानं मी वैतागून शेवटी बापूंच्या छोट्याजवळ उभी राहून म्हटलं बापू मला कुठेतरी जागा दे, नाहीतर मला मरू दे. आणि मग मिस्टरांनी कुर्ला बाबाला त्यांचे मित्र होते तिथे मला त्यांनी फोन करून विचारलं 8:30 म्हणे तिथे क्वाट मिळेल का, तर त्यांनी सांगितलं सर मिळेल या तुम्ही. आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि माझा करोना टेस्ट केला, एक्सरे केला आणि सांगितलं तुम्हाला करोना पॉझिटिव्ह आहे, तुम्ही ॲडमिट व्हा. मग मला तिथे जवळजवळ 8-10 दिवस ऑक्सिजनवरच, म्हणजे मला ऑक्सिजन लावलेलं ते, मी जरा व्यवस्थित झाले, बोलायला चालायला लागले. आणि नंतर 8-10 दिवसांनी मिस्टरांना पण सांगितलं सर तुम्ही पण बाजार, तुम्हाला पण कदाचित झालं असेल, ते एकटं राहत नाहीत, तुम्ही राहा तिथे. म्हणून आम्हाला साईट रूम दिला आणि त्या साईट रूममध्ये आम्ही दोघेच होतो, दोघांना पण ऑक्सिजन चाललं होतं. आणि नंतर अचानक मी यांना म्हटलं पण अहो किती बरं वाटतं आहे, आता आपण डिस्चार्ज घेऊया, घरी जाऊ, आता 8-10 दिवस झाले हॉस्पिटलला, घरी जाऊया. आणि त्या रात्रीच आदल्या रात्री उद्या डिस्चार्ज दिला घेणारच होतो. आदल्या रात्री माझ्या छातीत एवढं दुखायला लागलं ना, मला काय कळे ना का दुखतं आहे. आणि ॲसिडीचा मला त्रास होता खूप, ते नेहमी दुखायचं माझं. मी मला वाटलं तसं दुखतं आहे ते राहील राहील, मिस्टर झोपले होते, मी त्यांना काय उठवलं नाही. मी म्हटलं आता ह्यांना एवढी झोप लागली माझ्यामुळे, सारखे जागे राहतात, मी यांना नाही उठवत. आणि माझ्या इथे छातीत एवढं हातोडे मारल्यासारखं दुखायला लागलं, मला काय सुचेना, जीव घाबरा झाला. माझ्याकडे उपासनेचं पुस्तक होतं, शेवटी मी बापूंचं ते पुस्तक असं छातीशी धरलं. बापूला म्हटलं दुखायचं थांबत नाही बापू, काय करू मी काय करू, मिस्टरांना पण कशी उठू. मी उठवलं नाही, जवळजवळ 1-2 तास गेले असतील, मला काय कळे ना. पण मी बापूंचं जप उपासना चालूच होती तोंडातनं तेवढ्या याच्यात. पण शेवटी मी कंटाळून त्यांना 1-1.5 तासाने उठवलं. त्यांनी बघितलं हिला खूप त्रास होते, मग त्यांनी फोन करून डॉक्टर बोलवले, माझा ECG वगैरे केला आणि लगेच रिपोर्ट आला. तर म्हणाले अगं तुला तर अटॅक आलं आहे. मी म्हणाले अटॅक आलं आहे, एवढा वेळ मी कशी काय थांबली. मग म्हणजे बापूंनीच
मला इतक्या वेळ अशी व्यवस्थित ठेवली होती. आणि मग नंतर अटॅक आलं तरी मला काय वाटलं, म्हणलं अटॅक आलं आहे मला तर काय एवढं वाटलं नव्हता, पण छातीत माझ्या दुखायचं थांबलं नव्हतं. शेवटी ते डॉक्टर बोलले ते चांगले डॉक्टर नाही आहेत, तुम्ही त्यांना शेवटी ॲम्ब्युलन्स बोलवली आहे. आणि माझा मुलगा आणि एक नर्स माझ्याबरोबर आली. तिथे पण कॉट रिकामी नाहीत, बाहेर ग्राउंडला कॉट टाकले, तिथे बसून राहिलो. सगळे प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत ते त्यात पण एक दीड तास गेला. माझं छाती दुखतच होतं तरी मी बसून राहिले. मला तेच आश्चर्य वाटलं, मला अटॅक आला आहे, मी इतका वेळ कशी काय थांबली. आणि नंतर मग मला जनरल वॉर्डमध्ये टाकलं. तिथे टाकलं त्या कॉटवरती बेड नाही, चादर नाही, काहीच नाही. मी शेवटी बोललो बापू एक तर एवढा त्रास होतो आहे, इथे फॅन पण नाही, बेडवर चादर नाही, मी काय करायचं आता इथे. आणि मुलं पण बाहेर, मिस्टर बाहेर कुणाला सांगणार. पण थोड्या वेळाने एक नर्स बोलली काय नाही तुम्हाला आम्ही आय सी यूमध्ये ॲडमिट करतो आहे, थोडा वेळच थांबा. आणि मला नंतर आय सी यूमध्ये ॲडमिट केलं. आणि मला एक 25,000 बोलले एक इंजेक्शन आहे. तर मला वाटलं ते आता आणायला तरी कोण जाणार, पण ते म्हणाले नाही तुम्ही आणायचं ना, इथूनच देणार तुम्हाला. आणि ते इंजेक्शन मारलं आणि मला दुसऱ्या दिवशी मी त्याच रात्री मी इतके ठणठणीत बरे झाले. त्याच्यानंतर मला काही त्रास झाला नाही अजिबात. मग मी 20 दिवस मला तिथे ठेवलं हॉस्पिटलला आणि सांगितलं तुमची अँजिओप्लास्टी करावी लागेल. तर आत्ता लगेच मी म्हटलं आत्ता लगेच नाही करोनामध्ये, मिस्टर बोलले करोनात आत्ता नाही करत आम्ही, नंतर करू. मग त्यानंतर मी घरी आले आणि नंतर फॅमिली डॉक्टरला दाखवलं तर त्या म्हणाले आता करोनात करू नका, तुम्ही 5-6 महिने थांबून नंतर करा. आणि मग नंतर 4 महिन्यांनी माझी अँजिओप्लास्टी 2021 जानेवारी 8 जानेवारीला झाली. आणि आज मी बाप कृपेने तुमच्यासमोर मी जगणार, खरंच जगणारच नव्हती मी. म्हणजे बापूंनी सगळं केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे, नाहीतर मी खरं 2021लाच गेली असती. बापूंचे माझ्यावर खूप खूप रामबद्ध नाथ सगळे.